AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। जाफराबाद तालुक्यातील आळंद शिवारात मंगळवारी शॉर्ट सर्किट मुळे 58 शेतकऱ्यांचा जवळपास 44 हेक्टर 23 आर शेतीतील ऊस जळून खाक झाला। महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला असून आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी आजच्या घटनेमुळे आणखीनच उद्ध्वस्त झाला आहे। जाफराबाद तालुक्यातील आळंद आणि बोरखेड येथील 58 शेतकरी बांधवांचा ऊस महावितरणच्या कारभारामुळे शॉर्ट सर्किट मध्ये लागलेल्या आगीत 44 हेक्टर 23 आर क्षेत्रावरील ऊसाची राख रांगोळी झाली आहे। 2 दिवसांपूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नुकसान होऊ शकते अशी चर्चा केली होती, परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची चर्चा गांभीर्याने न घेतल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आगीत ऊस जळालेल्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन आमदार संतोष पाटील दानवे यांनी ऊसाच्या शेताची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला। या सर्व घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करू आणि यापुढील काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन शेतकरी बांधवांना दिले। BD सवडे AIN न्यूज जाफराबाद।